हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू एक्सप्लोर फिजिक्स. आय एम ऋषिकेश विभूते. आपण एचसीबी सिरीज स्टार्ट केलेली आहे, त्याच्यामध्ये आपण रोटेशनल डायनॅमिक्स या चॅप्टरमधला ऑब्जेक्टिव्ह 1 क्वेश्चन्स पाहतोय. या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 21 to 26 पाहतोय आणि मग आपला ऑब्जेक्टिव्ह 1 पूर्णपणे कम्प्लीट होईल. या व्हिडिओमध्ये आपले जे क्वेश्चन्स असणार आहेत ते मोस्टली रोलिंग मोशनवरती डिपेंडेंट असणार आहेत. ओके, प्युअर रोलिंग आणि इम्प्युअर रोलिंग अशा दोन पद्धतीच्या रोलिंग मोशन असतात. ह्या दोघांवरतीही खूप सुंदर प्रश्न या व्हिडिओमध्ये बनवले गेलेले आहेत, आपण ते शेअर करणार आहोत. ठीक आहे, तुम्ही जर हे प्रश्न अगोदर सॉल्व केले नसतील तर अगोदर ते प्लीज अटेम्प्ट करा आणि मगच हा व्हिडिओ बघा, सो दॅट तुम्हाला तुमचे डाऊट्स यातून क्लिअर करता येतील. तुम्ही जर या सिरीजमधले दुसरे व्हिडिओज पाहिले नसतील तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो, तुम्ही तेही चेकआउट करू शकता. ठीक आहे, सो आपण लगेच स्टार्ट करू क्वेश्चन नंबर 21 पासून. बघा, क्वेश्चन दिसतो तुम्हाला. अ व्हील ऑफ रेडियस 20 सेंटीमीटर इज पुश्ड टू मूव इट ऑन अ रफ हॉरिझॉन्टल सर्फेस. इट इज फाउंड टू मूव थ्रू अ डिस्टन्स ऑफ 60 सेंटीमीटर ऑन द रोड ड्युरिंग द टाइम इट कम्प्लीट्स 1 revolution अबाउट द सेंटर. Assume that the linear and angular accelerations are uniform, the frictional force acting on the wheel by the surface is. बघा कशी सिच्युएशन आहे की जो व्हील आहे त्याची रेडियस 20 सेंटीमीटर आहे, सेंटरच्या अबाउट एक रोटेशन पूर्ण केल्यानंतर ती व्हील किती पुढं गेली तर 60 सेंटीमीटर. तर आपण ती डायग्राम काढून घेऊया अगोदर, है ना. क्वेश्चन नंबर 21 आहे हा. तर आपण काय करूयात, ह्या व्हीलच्या दोन पोझिशन्स दाखवूयात, है ना. दिस इज पोझिशन नंबर 1. सपोज करा की ह्याचा जो टॉप मोस्ट पॉईंट आहे याला आपण ए नाव देऊ, तो सध्या असा होता, है ना. टॉप मोस्ट पॉईंटला ही व्हील अशी रोटेट होते आणि याचा जो सेंटर आहे तो असा पुढं जातो आहे, राईट. एक रिव्होल्युशन पूर्ण झाल्यानंतर तुमचा व्हील मे बी इथं कुठंतरी आला असेल असं इमॅजिन करू आपण. ओके, आणि ए पॉईंट परत इथं आला असेल, लक्षात येतं. एक रिव्होल्युशन पूर्ण झालं म्हणजे जो टॉप मोस्ट पॉईंट आहे ए तो परत एकदा टॉप मोस्ट पोझिशनला पोहोचला असेल, राईट. आता इथे खूप महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे आपल्याला, ती समजून घेणं जरुरी आहे. जेव्हा व्हील एक रोटेशन पूर्ण करतो त्याच्या सेंटरच्या अबाउट, तेव्हा तो व्हील किती डिस्टन्स कव्हर करेल, है ना. हे खूप महत्त्वाचं आहे. प्युअर रोलिंगच्या केसमध्ये, फॉर प्युअर रोलिंग, फॉर प्युअर रोलिंग, फॉर वन रोटेशन ऑफ व्हील इट ट्रॅव्हल्स डिस्टन्स इक्वल टू 2πr. म्हणजे व्हीलचं जेव्हा एक रोटेशन कम्प्लीट होईल तेव्हा तो व्हील 2πr डिस्टन्स पुढं जायला पाहिजे. ठीक आहे, जर ते प्युअर रोलिंग असेल तर म्हणजे हे डिस्टन्स 2πr असायला पाहिजे. आपण एकदा चेक करू, है ना. रेडियस किती दिलेली आहे, 20 सेंटीमीटर. देअरफोर 2πr किती होईल, 2 × 3.14 × 20 सेंटीमीटर. हे दिसायला का बघा, 20 × 2 = 40 होईल. 40 × 3 जर केलात तुम्ही तर ऑलमोस्ट 120 वरती आन्सर जायला आहे, है ना. 120, सो आपण ह्याला म्हणूयात मे बी 125 सेंटीमीटर असं काहीतरी यायलं आहे. हे अप्रॉक्सिमेट केलेलं आहे बरं का मी. आता त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे की जेव्हा हे 1 rotation कम्प्लीट झालं तेव्हा व्हील किती पुढं गेला हे आपल्याला दिलं आहे. गिवन काय आहे, फॉर वन रोटेशन द व्हील ट्रॅव्हल्स डिस्टन्स इक्वल टू 60 सेंटीमीटर फक्त. पण आपल्याला किती एक्सपेक्टेड आहे, 2πr, विच इज नथिंग बट 125 सेंटीमीटर, म्हणजे 120 तरी जास्त आहे. आणि आपल्याला देत आहेत फक्त 60 सेंटीमीटर जायला. डू यू सी दॅट. याचा अर्थ दिलेल्या प्रश्नामधला जो व्हील आहे तो प्युअरली रोटेट करत नाही आहे, है ना. आपल्याला हेही लक्षात येतं की त्याची जी अँग्युलर व्हेलॉसिटी आहे, है ना, ज्या स्पीडने तो रोटेट होतो आहे त्याच्या रिस्पेक्टिव्ह लिनियर व्हेलॉसिटी त्याच्याकडे नाही आहे. म्हणजे प्युअरली रोल जर हा करत नाही आहे तर आपण असं म्हणू शकतो का की व्ही इज नॉट इक्वल टू आर इन टू ओमेगा, असं म्हणता येईल ना. कारण प्युअर रोलिंगसाठी व्ही आणि आर ओमेगा दोघं इक्वल असायला पाहिजेत. व्ही म्हणजे सेंटर ऑफ मासची व्हेलॉसिटी असते,
बरोबर. या केसमध्ये तसं व्हायलं का? नाही. या केसमध्ये काय व्हायलं आहे, लिनियर मोशनमधली जी वेलॉसिटी आहे ती आणि अँग्युलर वेलॉसिटीमधली जी वेलॉसिटी आहे ओमेगा, त्या दोघांमध्ये हे रिलेशन सॅटिस्फाय होत नाही आहे. का बरं? कारण की यू कॅन सी हिअर की एक रिव्होल्युशनमध्ये हा 2 पायर जायला पाहिजे होता, म्हणजे 125 सेंटीमीटर जायला पाहिजे होता, पण तो त्याच्यापेक्षा कमी जातो आहे. याचा अर्थ असं म्हणता येईल का की सेंटर ऑफ मासची वेलॉसिटी ॲक्च्युली आर ओमेगा या टर्मपेक्षा कमी आहे. बरोबर. मग आपल्याला आपली डायग्राम कशी करता येईल बघा. इथं सेंटर ऑफ मासची वेलॉसिटी ही असते, ती या पॉईंटला पण मिळते ट्रान्सलेशन मोशन. बरोबर. आणि हा असा रोटेट पण होतो आहे, हा असा रोटेट पण होतो आहे, त्याच्यामुळं आर ओमेगा कुठं भेटेल, या डायरेक्शनमध्ये भेटेल. हे बघा, हे असं. अँड काय म्हणलेलं आहे, व्ही सीची व्हॅल्यू आर ओमेगापेक्षा कमी आहे. आर ओमेगा पण एक वेलॉसिटीज आहे, एक लिनियर वेलॉसिटी आहे जी की रोटेशनमुळे येते, है ना, पण ती जास्त आहे. म्हणजे बघा, दिसतं तुम्हाला इथं आर ओमेगा जास्त आहे लिनियर वेलॉसिटीपेक्षा. सो आपण या बॉटम मोस्ट पॉईंटला या दोन वेलॉसिटी काढून घेतल्या. का बरं काढून घेतल्या? याच्यानं आपल्याला या लोवेस्ट पॉईंटची नेट वेलॉसिटी कळेल जी की या डायरेक्शनमध्ये येईल. दिस इज द नेट वेलॉसिटी, दिस इज द नेट वेलॉसिटी ऑफ द पार्टिकल विच इज इन द कॉन्टॅक्ट विथ द ग्राउंड. म्हणजे जो ग्राउंडवरचा जो पॉईंट आहे त्या व्हीलचा, तो मागच्या डायरेक्शनमध्ये स्लाइड व्हायचा प्रयत्न करतो आहे या डायरेक्शनमध्ये, आणि तो रफ सर्फेस आहे म्हणजे तिथं फ्रिक्शन लागेल. फ्रिक्शन कोणत्या डायरेक्शनमध्ये लागतं? स्लायडिंग ज्या डायरेक्शनमध्ये होते त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये. स्लायडिंग इकडं व्हायली आहे, त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये म्हणजे इकडं. सो व्हीलचा सेंटर जिकडं मूव्ह होतो आहे त्या डायरेक्शनमध्ये फ्रिक्शन या व्हीलवरती लागायला पाहिजे. एकदा चेक करू आन्सर. फ्रिक्शनल फोर्स विल बी अलॉन्ग द वेलॉसिटी ऑफ द व्हील विच इज गिवन इन ऑप्शन ए, है ना. एकदा मागं चेक करू हे करेक्ट आहे का. 21 आन्सर ए. कळलं कशामुळे झालं हे असं? बिकॉज आर ओमेगा टर्म रोटेशनमुळे येणारी लिनियर वेलॉसिटी जास्त होती सेंटर ऑफ मासच्या वेलॉसिटीपेक्षा. जर ह्याच दोन टर्म उलट्या झाल्या असत्या, म्हणजे व्ही सी ग्रेटर झाला असता आर ओमेगापेक्षा, तर काय झालं असतं? ही वाली वेलॉसिटी जास्त झाली असती आर ओमेगापेक्षा, रिलेटिव्ह वेलॉसिटी किंवा नेट वेलॉसिटी इकडं आली असती, म्हणजे स्लायडिंग फॉरवर्ड झालं असतं. म्हणजे स्लायडिंग फॉरवर्ड आहे, स्लायडिंग जर फॉरवर्ड आहे तर फ्रिक्शन लागलं असतं बॅकवर्ड. समजतंय? लक्षात येत आहे? अशा ह्या दोन केसेस असतात इम्प्युअर रोलिंगच्या, म्हणजे हे इम्प्युअर रोलिंगची केस आहे इनफॅक्ट, राईट. समजलं? पुढं जाऊयात लगेच. क्वेश्चन नंबर कोणता व्हायचा आहे? 22 आपल्याला, है ना. क्वेश्चन नंबर 22 तुम्हाला स्क्रीनवरती दिसतो आहे. द अँग्युलर वेलॉसिटी ऑफ अ इंजिन अँड हेन्स ऑफ द व्हील ऑफ अ स्कूटर इज प्रपोर्शनल टू द पेट्रोल इनपुट पर सेकंड. ठीक आहे. द स्कूटर इज मूव्हिंग ऑन अ फ्रिक्शनलेस रोड विथ युनिफॉर्म वेलॉसिटी. इफ द पेट्रोल इनपुट इज इन्क्रीज्ड बाय 10%, वॉट इज द इन्क्रीमेंट इन द लिनियर वेलॉसिटी बाय परसेंटेज. ठीक आहे, बघा काय म्हटलेलं आहे. एक कोणतरी व्हेकल आहे, है ना. सपोज करा की तुमचं टू व्हीलरमध्ये ॲक्टिवा गाडी आहे आपल्याकडं, आणि त्याचं मेकॅनिझम असं आहे की जितकं पेट्रोल इनपुट त्या इंजिनमध्ये दिलं जातं पर सेकंड, त्याच्यानुसार त्याची अँग्युलर वेलॉसिटी ठरते, राईट. म्हणजे ओमेगा डिपेंड्स ऑन द पेट्रोल, ओमेगा डिपेंड्स ऑन पेट्रोल इनपुट. ठीक आहे. म्हणजे काय? पेट्रोल इनपुट जर वाढवलं तर याचा अर्थ ओमेगा वाढायला पाहिजे, म्हणजे गाडीचे जे व्हील्स आहेत ते जोरात रोटेट होतील. तुम्ही ॲक्झलरेट केल्यावरती तसं होत पण असतं ना, कारण तुम्ही पेट्रोल इनपुट वाढवतात त्यासोबत ओमेगा वाढतं. इथपर्यंत ठीक आहे. पुढं काय म्हटलं त्यांनी, आता ही जे व्हेकल आहे हे फ्रिक्शनलेस रोडवरती आहे, बरं का. दिस इज ऑन अ फ्रिक्शनलेस रोड, हॉरिझॉन्टल रोड आहे, फ्रिक्शनलेस आहे. फ्रिक्शनलेस म्हणजे स्मूथ, है ना. देर इज नो फ्रिक्शन. ओके. सध्या काय होत होतं, परफेक्टली रोल करत होतं असं दिलेलं आहे ना त्यांनी. हां, एक स्कूटर आहे ती युनिफॉर्म वेलॉसिटीनं अगोदर पुढं जात होती. इनिशियल सिच्युएशन काय होती, इनिशियल सिच्युएशन काय होती की हे ह्याचं वेलॉसिटी V1 देऊयात आपण सेंटरचं, आणि त्याच्यामुळं ह्याचं काहीतरी अँग्युलर वेलॉसिटी असेल ओमेगा 1, आणि या दोघांमध्ये रिलेशन काय असेल, ही जर रेडियस R असती तर V1 मस्ट बी इक्वल टू R ओमेगा 1, हे असं
रिलेशन होतं इनिशियली. ठीक आहे, आता तुम्ही काय केलेलं आहे, पेट्रोल इनपुट वाढवलं आहे, पेट्रोल इनपुट तुम्ही इन्क्रीज केलेलं आहे, मग त्याच्यामुळे काय होईल, ओमेगा वाढायला पाहिजे. ओमेगा वाढेल म्हणजे हे जास्त रोटेट होईल आणि आपल्याला माहिती आहे की वेलॉसिटी ओमेगासोबत अशी इथं रिलेट करते. मग जर ओमेगा इन्क्रीज होत असेल पेट्रोलमुळं तर मग ही वेलॉसिटी पण इन्क्रीज व्हायला पाहिजे, म्हणजे तुम्ही जोरात पुढं जायला पाहिजेत, दॅट इज लॉजिकल ना. पण इथे एक महत्त्वाचा शब्द आहे तो मिस आउट करू नाही शकत आपण, अँड दॅट इज फ्रिक्शनलेस सर्फेस. हा स्मूथ सर्फेस आहे. ठीक आहे, सी जेव्हा तुम्ही नॉर्मल रोडवरती गाडी चालवत असताना ॲक्झलरेट करतात आणि गाडी तुमची जास्त स्पीडनी पुढे जाते, तिथं ॲक्च्युअल मेकॅनिझम काय होत असतं, है ना. सपोज करा की आता हे तर फ्रिक्शनलेस आहे, है ना, आपले रिअल लाईफमधले रोड फ्रिक्शनलेस असतात का, नाही, ते असतात रफ सर्फेस, करेक्ट. तर तिथं काय होतं, समजा तुम्ही असं जात आहे, हे व्ही वन वेलॉसिटी आहे आणि हा फिरतो आहे ओमेगा वननी, म्हणजे हेच सेम इक्वेशन आहे आणि व्ही वन इज इक्वल टू आर ओमेगा आहे, पण हे मी घ्यायलो आहे रफ सर्फेससाठी. ठीक आहे, तर काय होतं, अशा केसेसमध्ये हा जो इथला पॉईंट आहे तो असतो रेस्टवरती. आपल्याला माहिती आहे प्युअर रोलिंगची केस, बॉटम मोस्ट पॉईंट हा रेस्टवरती राहायला पाहिजे, करेक्ट. आता तुम्ही काय केलं आहे, पेट्रोल इनपुट वाढवलं, त्याला ॲक्झलरेट करण्याचा प्रयत्न केला, मग काय होईल, हा ओमेगा जो आहे तो वाढेल, मग त्याच्यामुळे काय होईल, व्ही वन विल बिकम लेस दॅन आर ओमेगा वन, पेट्रोल इनपुट वाढवल्यानंतर असं होईल. म्हणजे हा जो बॉटम मोस्ट पॉईंट आहे त्याच्या दोन वेलॉसिटी आहेत, पहिली व्ही वन ह्याच्यामुळे आलेली आणि दुसरी आर ओमेगा वन, आता ती थोडी जास्त होते, हे दोघं आता इक्वल नाही आहेत पेट्रोल इनपुट वाढवल्यानंतर, आर ओमेगा जास्त आहे, बरोबर. म्हणजे या पॉईंटचं स्लायडिंग मोशन कुठं होणार आहे, मागं, लक्षात आलं. ॲक्च्युली असं होतं, तुम्ही जेव्हा गाडी चालवत असताना ॲक्झलरेट करतात त्यावेळेला आर ओमेगा वाढतो कम्पेअर्ड टू द वेलॉसिटी व्ही, लिनियर वेलॉसिटीपेक्षा आर ओमेगा जास्त होतो आणि तुमच्या टायरवरती मागच्या डायरेक्शनमध्ये स्लायडिंग मोशन स्टार्ट होते, म्हणजे हा पॉईंट मागं स्लाईड होण्याच्या टेंडन्सीमध्ये असतो. त्याला अपोज करण्यासाठी या व्हीलवरती फ्रिक्शन पुढं लागतं, फ्रिक्शनची डायरेक्शन पुढं लागते आणि बघा, तुमच्या लिनियर वेलॉसिटीच्या डायरेक्शनमध्ये फ्रिक्शन फोर्स लागला म्हणून तुम्ही ॲक्झलरेट होतात. सो तुम्ही जेव्हा असं हे करतात, हँडलवरची वरती असणारा ॲक्झलरेशन ॲक्झलरेटर जो आहे तो जेव्हा असं टर्न करतात, पूर्ण व्हेकल का ॲक्झलरेट होतो, कारण तुमच्या व्हेकलवरती फ्रिक्शनल फोर्स त्या डायरेक्शनमध्ये लागायला सुरू होतो, अँड इट इज बिकॉज ऑफ दिस फॅक्ट, समजलं. सो इट इज द फ्रिक्शन दॅट गिव्ज यू ॲक्झलरेशन ऑन द रोड, समजतं इथपर्यंत. नाव लेट अस गो बॅक टू आवर क्वेश्चन, की तिथं स्मूथ सर्फेस आहे, काय झालं, अगोदर व्ही इक्वल टू आर ओमेगा होता, हा पॉईंट रेस्टमध्ये होता, कारण की इकडं तुमचं व्ही वन होतं आणि इकडं तुमचं आर ओमेगा वन होतं, दोघं इक्वल होते, कॅन्सल आउट करतात. पण जेव्हा तुम्ही पेट्रोल इन्क्रीज करणार आहात त्यावेळेला काय होईल, पेट्रोल इनपुट जेव्हा तुम्ही इन्क्रीज कराल त्यावेळेला ही वेलॉसिटी तर व्ही वन तशीच राहणार आहे, पण आर ओमेगा आता परत या केससारखा वाढला जाईल, आर ओमेगा वन विल बी मोर दॅन व्ही वन, बरोबर. म्हणजे तुमच्या टायरचं व्हील आता मागं स्लाईड व्हायच्या टेंडन्सीवरती आहे, पण हा सर्फेस तर फ्रिक्शनलेस आहे, करेक्ट, हा फ्रिक्शन देणारच नाही, स्लायडिंग होऊन जाईल आरामात. सो देर इज नो फ्रिक्शन हिअर, या केसमध्ये फ्रिक्शनल फोर्स झिरो आहे. फ्रिक्शनल फोर्समुळंच या केसमध्ये, रफ केसमध्ये गाडी इथं ॲक्झलरेट झाली होती, ॲक्झलरेशन म्हणजे त्याचं व्ही इन्क्रीज झालं होतं, पण इथं तो फोर्सच नाही आहे जो ॲक्झलरेशन देईल, फ्रिक्शनल फोर्सच नाही आहे, स्मूथ सर्फेस आहे. म्हणजे इवन दो द ओमेगा इज इन्क्रीजिंग देर विल बी नो चेंज इन द लिनियर वेलॉसिटी, व्ही वन विल रिमेन सेम, तुमच्या गाडीला ॲक्झलरेशन भेटणारच नाही या प्रश्नामध्ये, फ्रिक्शनल फोर्स झिरो आहे म्हणून ॲक्झलरेशन पण झिरो राहील. इथं काय होतं, फ्रिक्शनल फोर्स पुढं होता म्हणून ह्याला पुढं ॲक्झलरेशन मिळतं आणि त्याच्यामुळे व्ही वन वाढतो, आणि व्ही वन कसा वाढतो, सो दॅट तो जो इन्क्रीज्ड ओमेगा होता ना त्याला तो मॅच करेल, पण इथं तशी केस होत नाही, हे स्मूथ सर्फेस असल्यामुळं फक्त ओमेगा वाढतो.
सो ओमेगा वाढण्याचं रिझन फ्रिक्शनल फोर्स नाही आहे ह्या दोन्ही केसेसमध्ये. इट इज द पेट्रोल इनपुट दॅट यू गिव्ह टू द व्हेकल, त्याच्यामुळं ओमेगा वाढतो आहे. समजून घ्या, तुम्ही पेट्रोल टाकतात, पेट्रोल बर्न होतं, त्याच्यामुळं पिस्टन फिरतो, पिस्टनमुळं तुमचं जे ॲक्सल असतं ते गोल फिरायला लागतं, त्याला त्याच्यावरती टायर लागलेले आहेत ते गोल फिरायला लागतात. सो तिथं फ्रिक्शन असो किंवा नसो टायर गोल फिरणारच आहेत जर पेट्रोल कन्झम्पशन सुरू असेल तर. बट वेदर देर इज अ फ्रिक्शन ऑर नॉट यावर डिपेंड करते की तुमच्या गाडीला पुढं ॲक्झलरेशन भेटेल की नाही. ही कॉन्सेप्ट इथं आपल्याला क्लिअर करून घ्यायची आहे, म्हणून हा प्रश्न क्रिएट केला आहे. समजलं? ओके. सो स्मूथ सरफेसवरती तुमची लिनियर वेलॉसिटी बदलू शकत नाही, इवन दो अँग्युलर वेलॉसिटी चेंजेस, कारण अँग्युलर वेलॉसिटी डिपेंड करते इंजिनवरती. ठीक आहे. हां, पण रफ सरफेसवरती मात्र त्या अँग्युलर वेलॉसिटीमध्ये होणाऱ्या चेंजचा इफेक्ट फ्रिक्शनवरती होतो आणि फ्रिक्शन मग तुम्हाला लिनियर ॲक्झलरेशन देतं, त्यामुळं लिनियर वेलॉसिटी वाढते. समजलं? प्रश्न खूप छोटा आहे, पण त्याचं एक्सप्लेनेशन बघा किती इन्क्लुझिव्ह आहे तुमच्या रिअल लाईफमधल्या व्हेकलचं वर्किंग तुम्हाला इथून कळतं. सो याचा आन्सर काय येईल? द पेट्रोल इनपुट इज इन्क्रीज बाय 10%, बट द लिनियर वेलॉसिटी विल नॉट चेंज. हां, अँग्युलर वेलॉसिटी 10%नी डेफिनेटली वाढेल, दॅट वी कॅन बी शुअर, बट लिनियर वेलॉसिटी मात्र वाढणार नाही. समजतंय? हे याचा आन्सर आहे. बघूयात एकदा. हां, 0% एक ऑप्शन आहे अँड दॅट इज करेक्ट, डी ऑप्शन. ठीक आहे. हां, पण इथं जर असा प्रश्न विचारला असता त्यांनी म्हटलं असतं की हे सगळं काही रफ सरफेसवरती जर होणार असेल तर आन्सर काय येईल? तर 10%नी तुम्ही पेट्रोल इनपुट वाढवताय, त्याच्याने तुमचा ओमेगा जो आहे तो 10%नी वाढेल आणि मग व्ही पण तुमचा 10%नी वाढेल, लिनियर वेलॉसिटी पण 10%नी वाढेल, सगळेच 10%नी वाढतील जर रफ असेल तर. स्मूथसाठी फक्त ओमेगा 10%नी वाढेल, व्ही मात्र वाढणार नाही. ओके, लक्षात आलं? पुढचा प्रश्न बघू. क्वेश्चन नंबर 23 बघा, स्क्रीनवरती दिसतोय. अ सॉलिड स्फिअर, अ हॉलो स्फिअर अँड अ डिस्क ऑल हॅव्हिंग सेम मास अँड रेडियस आर प्लेस्ड ॲट द टॉप ऑफ अ स्मूथ इनक्लाइंड अँड रिलीज्ड. लीस्ट टाईम विल बी टेकन इन रिचिंग द बॉटम बाय. खूपच सुंदर प्रश्न आहे, है ना? तीन ऑब्जेक्ट आहेत, सॉलिड स्फिअर, हॉलो स्फिअर आणि डिस्क. ह्या तिघांनाही एका इन्क्लाइंड सरफेसच्या टॉपमोस्ट पॉईंटवरून सोडण्यात आलेलं आहे आणि खाली येण्यासाठी लागणारा वेळ विचारला आहे. तुम्हाला आठवतं अशा टाईपचे प्रश्न? ॲक्च्युली ही कॉन्सेप्ट कोणती आहे? तर रोलिंग मोशन ऑन इन्क्लाइंड सर्फेसवरती, आणि त्याच्यामध्ये टाईमचं इक्वेशन दिलं जातं आणि टाईमचं इक्वेशन असं सांगितलं जातं, इट डिपेंड्स ऑन 1+k² / r². आठवतं? मी ते लिहून घेतो. 23 नंबरचा क्वेश्चन आहे हा. टाईम टेकन टू रीच द बॉटम इज प्रपोर्शनल टू 1+k² / r² अंडर रूट, असं हे इक्वेशन असतं, बरोबर? मग आपण हे काढू शकतो, कुणासाठी k² / r² मोठा आहे त्यासाठी जास्त टाईम लागेल, ज्यासाठी k² / r² लहान आहे त्याला कमी वेळ लागेल, अँड विल गेट सम आन्सर. बिलीव मी दॅट आन्सर विल बी रॉंग. ओके, का बरं? थोड्यासाठी व्हिडिओ पॉज करा, क्वेश्चनकडं जा, ठीक आहे, आणि क्वेश्चनमध्ये सर्च करा एक असा वर्ड, है ना, ज्यामुळे हे आन्सर रॉंग यायला. ओके, अँड द आन्सर इज द गिवन प्लेन इज स्मूथ. द गिवन प्लेन इज स्मूथ बिकॉज इट इज स्मूथ, देर इज नो फ्रिक्शन, आणि फ्रिक्शन नाही आहे तर मग रोटेशन होणार नाही, हे समजून घ्या. इन्क्लाइंड प्लेनवरती जे दोन फोर्सेस त्याच्यावरती, तीन फोर्सेस लागणार आहेत फ्रिक्शन असेल तर, एक mg आणि हा नॉर्मल, हा तर कंपल्सरी आहे, आपल्याला माहिती आहे फ्रिक्शन असो किंवा नसो हे दोघं तर आहेत, बट इफ यू सी क्लोजली हे दोघं सेंटरवरून लागतात ऑब्जेक्टच्या, हा सेंटर आहे ना, मग या दोघांचा टॉर्क 0 येतो. टॉर्क ऑफ mg आणि टॉर्क ऑफ नॉर्मल इज 0, म्हणजे हे दोघं या ऑब्जेक्टला रोटेट करतच नाहीत. रोटेट कोण करतं खाली येत असताना? तर हा सरफेस जर रफ असेल तर फ्रिक्शन फोर्स इकडं लागतो, मग याचा टॉर्क येतो कारण हा सेंटरवरती लागत नाही आहे, आणि या फ्रिक्शनमुळं हे अशा पद्धतीनं रोटेशन स्टार्ट करतं. सो फ्रिक्शन इज द नेसेसरी फोर्स ऑन इन्क्लाइंड सरफेस फॉर रोलिंग मोशन ॲज
फ्रिक्शनल फोर्स ही नोट है, फोर्स इज नेसेसरी फॉर रोलिंग ऑन इंक्लाइंड सरफेस. एज फ्रिक्शनल फोर्स इज नेसेसरी फॉर, एज नकल यू नोट आशिया कि फ्रिक्शनल फोर्स इज नेसेसरी फॉर रोलिंग ऑन इंक्लाइंड सरफेस. ही नोट तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घेऊ शकता जर तुम्हाला दिली नसेल, है ना. आता आपल्याला काय म्हटलेलं आहे, ही नोट झाली, ही नोट झाली, है ना, ही नोट झाली. आता इथून सुरू करू की आपल्याला गिवन प्लेन हा स्मूथ होता म्हणून देर विल बी नो रोलिंग मोशन, देर विल बी नो रोलिंग मोशन. ते रोल होणारच नाहीत, ते रोल होणारच नाहीत, फक्त ग्रॅव्हिटी आणि नॉर्मल फोर्स लागेल आणि त्यामुळे हे सगळे ऑब्जेक्ट असे स्लाईड होत येतील. कुणी असं गोल 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 करत येणार नाही, असे सरळ खाली ब्लॉक असल्यासारखं ते स्लाईड होतील. देअरफोर ऑल विल स्लाईड डाऊन, ते सगळे स्लाईड डाऊन होतील. आणि मग जर सगळे स्लाईड डाऊन होणार असतील तर इट डझंट मॅटर व्हॉट द शेप इज, सगळे एकाच वेळेला खाली येतील. का बरं एकाच वेळेला खाली येतील, कारण त्यांचं ॲक्झलरेशन सेम असतं, जी साईन थीटा. स्लायडिंगमध्ये जी साईन थीटा ॲक्झलरेशन येतं, मग सेम ॲक्झलरेशन सेम डिस्टन्स दे विल टेक द सेम टाईम. सो कुणालाही लीस्ट किंवा कमी मॅक्सिमम असा वेळ लागणार नाही, दे ऑल विल कम डाऊन ॲट द सेम टाईम, दॅट इज द आन्सर. आणि हे का व्हायलं आहे, स्मूथ असल्यामुळं. सो वर्डिंग नीट समजून घ्या प्रश्नाची रोलिंगसाठी, ओके, दॅट इज नेसेसरी. सो 23 चा आन्सर काय, ऑल विल टेक सेम टाईम. ठीक आहे, एकदा आपण चेक करू 23 चा आन्सर. बरोबर, डी ऑप्शन आहे, कळलं. आता पुढे चलो 24 नंबर, याच्यावरतीच बेस्ड आहे, फक्त इथं रफ सर्फेस दिलं आहे. बघा, सॉलिड स्फिअर, हॉलो स्फिअर अँड डिस्क ऑल हॅविंग सेम मास अँड रेडियस आर प्लेस ॲट द टॉप ऑफ इनक्लाइन प्लेनर रिलीज. द कोइफिशिएंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन द ऑब्जेक्ट अँड इनक्लाइन आर सेम अँड नॉट सफिशियंट टू अलाउ प्युअर रोलिंग. वॉट इज द लीस्ट टाईम विल बी टेकन इन रिचिंग द बॉटम. बघा, फ्रिक्शनल फोर्स तर आहे तिथं, आता तो पूर्णपणे स्मूथ नाही आहे, इट इज रफ, पण तो कोइफिशिएंट ऑफ फ्रिक्शन असा नाही आहे, इतका जास्त नाही आहे की पूर्ण रोलिंग होईल, म्हणजे इम्प्युअर रोलिंग आहे, समजते. तो पूर्ण रोलिंग करत नाही आहे. मग जर तो पूर्ण रोलिंग करत नाही आहे तर काइंड ऑफ द स्लायडिंग मोशन आहे, आणि स्लायडिंग मोशन झाली तर मग झालं, सगळ्यांना परत सेम टाईम आपण सांगू शकतो. सो याचा आन्सर पण डीच यायला पाहिजे, 24 डीच आहे. जिथं प्युअर रोलिंग होतं ना, तिथंच तुम्ही हे इक्वेशन्स लावू शकता. प्युअर रोलिंग नसेल तर ते स्लायडिंग आहे, काइंड ऑफ स्लायडिंग आहे. स्लायडिंग झालं की संपलं, सगळ्यांना सेम वेळ लागतो, समजलं. पुढचा बघू, कारण तो याच्यावरतीच बेस्ड आहे. इन द प्रिवियस क्वेश्चन द स्मॉलेस्ट कायनेटिक एनर्जी ॲट द बॉटम ऑफ द इनक्लाइंड विल बी अचीव्ड बाय. बघा, क्वेश्चन नंबर 24 ते म्हणत आहेत की कमीत कमी कायनेटिक एनर्जी कुणाची असते. 25 नंबरचा क्वेश्चन ना खूपच सुंदर आहे, आणि त्याच्यामध्ये ॲक्च्युली 24 तुम्हाला जर थोडं काही डाऊट असेल तर तोही क्लिअर होऊन जाईल. आपण छानपैकी ते इक्वेशन्स वगैरे बनवणार आहेत, अगोदर आपण याला थोडं क्लिअर करून घेऊ. ठीक आहे, डायग्राम लागणार आहे आपल्याला, तर त्याला तसंच ठेवू. आता नीट फोकस करा क्वेश्चनवरती, काय म्हटलेलं आहे. 25 नंबर की तुम्ही त्याला स्लाईड होऊ देत आहे खाली, रोल करण्याचा पण तो प्रयत्न करतो आहे, पण फ्रिक्शन इतकं सफिशियंट नाही आहे की तो प्युअर रोल करेल, पण फ्रिक्शन आहे तिथं, राईट. फ्रिक्शन इतकं जास्त सफिशियंट नाही, ह्याचा अर्थ काय की लिनियर व्हेलॉसिटी जी आहे ती MG साईन थीटा या फोर्समुळं खूप जोरात वाढते, है ना. आता हा जो MG आहे, ह्या MG एक कॉम्पोनंट इकडं काम करतो, बरोबर, तो असतो MG साईन थीटा. या MG साईन थीटामुळं हा ॲक्झलरेट होतो आणि फ्रिक्शनमुळं तो डिसलरेट होतो. पण MG साईन थीटा मोठा आहे म्हणून तो असा खाली व्हेलॉसिटी अटेन करतो, लिनियर व्हेलॉसिटी. आता ती व्हेलॉसिटी इतकी फास्ट वाढते की त्याच्यासोबत ओमेगाला कॅचअप करता येत नाही आहे. बघा, ओमेगा वाढवण्यासाठी, हा ओमेगा आहे, ओमेगा वाढवण्यासाठी फ्रिक्शन नेसेसरी आहे, आणि फ्रिक्शनची व्हॅल्यू तिथं कमी आहे असं म्हणलेलं आहे, कारण तो कोइफिशिएंट ऑफ फ्रिक्शन सफिशियंट नाही आहे, है ना. पण MG साईन थीटामुळं व्हेलॉसिटी तर खूप वाढते, है ना. MG साईन थीटामुळं समजा व्हेलॉसिटी इतकी वाढते, तर फ्रिक्शनमुळं जो ओमेगा वाढतो आहे तो मे बी इतकाच वाढतो आहे, कळतं आहे. आणि त्याच्यामुळं V हा R ओमेगापेक्षा जास्त होतो,
समजते आहे. हे बघा, ही तुमची वेलॉसिटी व्ही अशी भेटणार आणि आर ओमेगा इकडे राहणार असा. म्हणजे बघा, व्ही जास्त आहे आर ओमेगापेक्षा, रोटेशनमुळे एनर्जी वेलॉसिटी आहे त्यापेक्षा जास्त लिनियर वेलॉसिटी होते. म्हणजे या पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टचं स्लायडिंग डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये आहे, त्या स्लायडिंगच्या अपोजिट फ्रिक्शन असा वर लागतो. कळतंय? सो देर इज अ स्लायडिंग, म्हणून इथं कायनेटिक फ्रिक्शन लागायला पाहिजे. कायनेटिक फ्रिक्शन ऍक्ट्स ऑन द ऑब्जेक्ट. कोणता ऑब्जेक्ट आहे अजून आपण सांगतच नाही, तिन्ही ऑब्जेक्टसाठी कॉमन म्हणतोय आपण, है ना. मग कायनेटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू किती असते? इट इज म्यू इंटू एन, म्यू इंटू नॉर्मल फोर्स, आणि नॉर्मल फोर्स असतो अशा केसेसमध्ये एम जी कॉस थीटा. लक्षात आलं? बघा, हा फ्रिक्शनल फोर्स इथं फिक्स झाला, कॉन्स्टंट झाला तिन्ही ऑब्जेक्टसाठी, कारण त्यांचं मास सेम आहे आणि म्यू पण सेम आहे. नाव लेटेस्ट डिराईव्ह अ इक्वेशन फॉर लिनियर मोशन. लिनियर मोशनसाठी आपण जर इक्वेशन बनवलं तर काय बनेल? एम जी साईन थीटा डाऊनवर्ड फोर्स मायनस फ्रिक्शन अपवर्ड फोर्स इक्वल टू मास इंटू ॲक्झलरेशन. आता फ्रिक्शनच्या जागी तुम्ही म्यू एम जी कॉस थीटा टाका, त्यावरून ॲक्झलरेशन बघा काय आलं. इट इज जी साईन थीटा मायनस म्यू जी कॉस थीटा. बघा बरं, ॲक्झलरेशनच्या इक्वेशनमध्ये कुठंतरी इनर्शिया आलेला आहे का? नाही. म्हणजे ॲक्झलरेशन जे आहे ते इंडिपेंडंट ऑफ शेप आलेलं आहे. कळतंय? म्हणजे तिन्ही ऑब्जेक्ट सेम ॲक्झलरेशननं खाली येतील, मग त्यांना सेम वेळ लागेल. हाच होता क्वेश्चन नंबर 24, की त्यांना सेम वेळ का लागेल, कारण की कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन सफिशियंट नाही आहे त्यांना प्युअर रोल करू देण्यासाठी. 24 आता क्लिअर झाला, ठीक आहे. आता 25 कडे येऊ. कायनेटिक एनर्जीबद्दल विचारतायत, म्हणजे आपल्याला वेलॉसिटी ओमेगा यांचा विचार करावा लागेल, ठीक आहे. तर बघा आता काय झालेलं आहे, जर लिनियर वेलॉसिटी सेम असेल, लिनियर वेलॉसिटी जर सॉरी चुकलं माझं, लिनियर ॲक्झलरेशन जर सेम असेल, है ना, तर काय होईल? लिनियर वेलॉसिटी ॲट द बॉटम विल बी सेम. तिघांसाठी लिनियर वेलॉसिटी सेम असेल. का बरं? कारण ॲक्झलरेशन सेम आहे, त्या दोघांना सेम तिघांनाही सेम डिस्टन्स कवर करायचं आहे. म्हणजे खाली येताना त्यांची वेलॉसिटी व्ही वुड बी सेम. मग व्ही सेम आहे तर कायनेटिक एनर्जी त्याची लिनियर कायनेटिक एनर्जी आहे ना, ज्याला तुम्ही ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी म्हणतात. देअरफोर ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी विल बी सेम फॉर ऑल थ्री. आपली कायनेटिक एनर्जी तर सेम आली की हो, असं कसं प्रश्नामध्ये तर हे नाही आहे दिलेलं, है ना. सी, त्यांनी कायनेटिक एनर्जी म्हटले, इथं फक्त तो ट्रान्सलेट होणार आहे का? नाही. इथं फ्रिक्शनल फोर्स अवेलेबल आहे, फ्रिक्शनल फोर्समुळं थोडं तरी ह्याच्यामध्ये रोटेशन होईल. आणि मग तुम्हाला अँग्युलर वेलॉसिटीचा पण विचार करायचा आहे, है ना. अँग्युलर वेलॉसिटीसाठी आपण टॉर्क बनवू. तर आता आपण काय करतो बघा, हे लिनियर मोशन लिहिली, आता रोटेशनलसाठी आपण इक्वेशन बनवू. रोटेशनल मोशन, टॉर्क इज इक्वल टू आय इंटू अल्फा. टॉर्क कुणामुळं लागतोय? फ्रिक्शनल फोर्समुळं, विच इज म्यू एम जी कॉस थीटा इंटू रेडियस इज इक्वल टू इनर्शिया इंटू अँग्युलर ॲक्झलरेशन. त्याच्यामुळं अँग्युलर ॲक्झलरेशन काय बनलं बघा, लेफ्ट हँड साईडवाली टर्न म्यू एम जी कॉस थीटा इंटू आर डिवाइड बाय इनर्शिया. कळतंय? आता बघायला सांगा, तीन ऑब्जेक्टसाठी जर आपण अल्फा काढण्याचा प्रयत्न केला, डू यू सी दॅट द न्यूमरेटर इज सेम फॉर ऑल ऑफ दॅम. मास, रेडियस, म्यू, थीटा सगळे सेम आहेत, पण इनर्शिया मात्र वेगवेगळे असतील. कळतंय? ज्याचा इनर्शिया जास्त त्याचा अँग्युलर ॲक्झलरेशन कमी बनेल, आणि ज्याचा इनर्शिया कमी त्याचं अँग्युलर ॲक्झलरेशन जास्त होईल. लक्षात आलं? बरोबर. आपल्याला काय विचारलं आहे? आता मिनिमम कायनेटिक एनर्जी, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी तर सेम होती, व्हॉट अबाउट रोटेशनल कायनेटिक एनर्जी?
ज्याचा अल्फा कमी असेल. फॉर लोएस्ट अल्फा ओमेगा विल बी लोएस्ट. म्हणता येईल ज्याच्यासाठी अँग्युलर ॲक्झलरेशन कमी असेल त्यासाठी अँग्युलर वेलॉसिटी पण कमी होईल आणि मग त्याच्यासाठी कायनेटिक एनर्जी पण कमी होऊन जाईल. आपल्याला लिस्ट काढायची होती ना. सो कुणासाठी अल्फा कमी असेल, ज्याच्यासाठी इनर्शिया सगळ्यात जास्त असेल. सो या तीन ऑब्जेक्टमध्ये इनर्शिया कुणाचा सगळ्यात जास्त आहे ते बघा. कोणते कोणते ऑब्जेक्ट होते चेक करू. सॉलिड स्फिअर आहे, हॉलो स्फिअर आहे आणि डिस्क आहे. सॉलिड स्फिअरचा इनर्शिया किती असतो? सॉलिड स्फिअरचा इनर्शिया इथे लिहून घेऊ आपण. इनर्शिया फॉर सॉलिड स्फिअर इज 2/5 mR² है ना. हॉलो स्फिअर एच एस लिहितो आहे मी त्याला, तो असतो 2/3 mR² आणि त्यांनी म्हटलं डिस्क, डिस्कचा असतो 1/2 mR² बरोबर. डिस्कच आहे ना. हां, या सगळ्यांमध्ये आपल्याला कमीत कमी अल्फा पाहिजे, म्हणजे इनर्शिया सगळ्यात जास्त पाहिजे. 2/5 म्हणजे 0.4 येतं, हे येतं 0.6 आणि हे 0.5. हा सगळ्यात जास्त इनर्शिया आहे. दिस इज मॅक्सिमम इनर्शिया. ह्याचा इनर्शिया मॅक्सिमम आहे म्हणजे या इक्वेशनवरून त्याचा अल्फा मिनिमम होईल. अल्फा याचा मिनिमम होईल. अल्फा मिनिमम झाला की ओमेगा मिनिमम होईल, कायनेटिक एनर्जी मिनिमम होईल. सो आपला आन्सर याला पाहिजे हॉलो स्फिअर. सेकंड ऑप्शन हां 25 बीच आहे, करेक्ट. 25 बी आहे हॉलो स्फिअर. कळलं? बघा किती सोपा प्रश्न होता, दोन लाईनचा तर क्वेश्चन होता है ना, पण एक्सप्लेनेशन किती मोठं झालं बघा. तुमचे सगळे कॉन्सेप्ट इथं क्लिअर होऊन जातात. दॅट इज वाय दिस इज अ व्हेरी इंटरेस्टिंग बुक. ठीक आहे, तुम्हाला खूप विचार करावा लागतो आन्सरपर्यंत जाण्यासाठी. कळलं? समजलं? पुढे जाऊयात. या व्हिडिओचा लास्ट क्वेश्चन पाहतोय आपण, क्वेश्चन नंबर 26. मग आपले ऑब्जेक्टिव्ह 1 ह्याच्यामध्ये कम्प्लीट होऊन जातील, मग तुम्ही एक्सरसाइजकडे जाऊ शकता, आहे ना. बघा शेवटचा क्वेश्चन तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय. अ स्ट्रिंग ऑफ नेग्लिजिबल थिकनेस इज रॅप्ड सेव्हरल टाइम्स अराउंड अ सिलेंडर केप्ट ऑन अ रफ हॉरिझॉन्टल सर्फेस. A man standing at a distance L from the cylinder holds one end of the string and pulls the cylinder towards him, which is shown in the figure. There is no slipping anywhere. The length of the string passed through the hand of the man while the cylinder reaches his hand is. खूप सोपा प्रश्न आहे. प्रश्नाला खूप जास्त एक्सप्लेन केले गेले सो दॅट तुम्हाला कोणत्याही प्रकारचा याच्यामध्ये डाऊट राहू नये. ठीक आहे, आपण डायग्राम काढूयात. हे तुमचं सिलेंडर आहे ज्याच्यावरती ती स्ट्रिंग रॅप केली गेलेली आहे. हा रफ सरफेस दिलेला आहे आणि ही अशी ती स्ट्रिंग त्या माणसाच्या हातामध्ये आहे इथं. ठीक आहे, हे डिस्टन्स एल आहे, समजून घ्या. हे डिस्टन्स एल आहे आणि काय म्हटलं की देर इज नो स्लिपिंग हिअर. नो स्लिपिंग म्हणजे इथं कोणत्याही प्रकारचं स्लिपिंग होणार नाही आहे, घर्षण होणार नाही आहे. म्हणजे हा पॉईंट रेस्टवरती राहणार आहे. This point is at rest. म्हणजे ही प्युअर रोलिंगची केस आहे, लक्षात आलं. दिस इज अ केस ऑफ प्युअर रोलिंग. आणि जेव्हा प्युअर रोलिंग होतं तेव्हा एक पॉईंट मी तुम्हाला लिहून दिला होता, तुम्हाला हे माहीत पण असेल. सेंटर ऑफ मासची वेलॉसिटी जर व्ही सी असेल तर टॉपमोस्ट पॉईंटची वेलॉसिटी असते त्याच्या डबल, 2VC. तो वरचा पॉईंट जो आहे तो डबल वेलॉसिटीने पुढे जात असतो. ठीक आहे, आता आपल्याला काय म्हटलेलं आहे की हे जे व्हील आहे ते नंतर त्याच्या हातापर्यंत येणार आहे. पूर्णच्या पूर्ण व्हील म्हणजे त्याचा सेंटर जो इथं होता तो नंतर इथं रीच होणार आहे. म्हणजे हे अशा पद्धतीनं हे तुमच्या व्हीलचं नवीन पोझिशन असेल. मग व्हीलने किती डिस्टन्स कवर केलं? एल. लक्षात आलं आहे? कोणत्या वेलॉसिटीनं? व्ही सी वेलॉसिटीनं. पण जो टॉपमोस्ट पॉईंट आहे तो प्रत्येक वेळेला डबल वेलॉसिटीनं ट्रॅव्हल करणार होता. मग त्यानं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं पाहिजे? सेंटरपेक्षा डबल, म्हणजे 2L डिस्टन्स त्या टॉपमोस्ट पॉईंटने ट्रॅव्हल केलं पाहिजे. आणि टॉपमोस्ट पॉईंटवरूनच ती स्ट्रिंग त्याच्या हातात जाते आहे. म्हणजे त्यांनी किती लेंथची स्ट्रिंग ओढली असेल? 2L लेंथची. लक्षात आलं? सो तुम्हाला ह्या वेलॉसिटी माहीत असतील तर हा प्रश्न लगेच होतो. एवढा एक्सप्लेन करण्याची पण गरज पडत नाही. आपण एकदा आन्सर चेक करू तरी. 2L ऑप्शन आहे बी. तर 26 आन्सर त्यांनी दिले बी. कळलं? ओके,
तर आय होप की तुम्हाला इथे लक्षात आलं की एच सी व्हीचे ऑब्जेक्टिव्ह जे क्वेश्चन्स किती महत्त्वाचे आहेत, हे ना एम सी क्यू बेस्ड क्वेश्चन्स आहेत हे, पण विचार आपल्याला भरपूर करायला लागतो. मला असं वाटतं की एक्सरसाइजच्या मेजॉरिटी क्वेश्चन्सपेक्षा हे प्रश्न ऑब्जेक्टिव्ह 1 आणि 2 जास्त अवघड आहेत, कारण इथं जास्त विचार करावा लागतो. ठीक आहे, सो आपण इथं थांबतो आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइजचे पण प्रश्न ॲडअप करतो आहे. ठीक आहे, तुम्ही तोही व्हिडिओ पाहू शकता. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग.